सांगली जिल्ह्याचा नेता कोण? 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, जेईई, सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. एकेकाळी सांगली जिल्ह्याने अवघ्या राज्याचं नेतृत्व केलं. राज्याचं नेतृत्व करणारे अनेक नेते या जिल्ह्याने दिले. गेल्या काही दिवसात या जिल्ह्याला त्या उंचीच्या नेतृत्वाचा वणवा भासू लागल्याचं दिसत आहे. राज्याच्या नेतृत्वाचा विषय दूरच राहिला, पण जिल्ह्याचा नेता कोण अशी सद्यस्थिती आहे. महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारे यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादा पाटील, राजाराम बापू पाटील हे मातब्बर नेते या जिल्ह्यातले. त्यांच्यानंतर RR पाटील, पतंगराव कदम यांनी राज्याला आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. त्यांच्या बरोबरीने जयंत पाटील यांनीही आपली छाप उमटवण्याचा प्रयत्न केला. पतंगराव कदम आणि RR पाटील या दोन मातब्बर नेत्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर ही पोकळी प्रकर्षणाने जाणू लागली. सध्या जिल्ह्यात नेत्यांची वणवा नाही, पण कसदार उत्तुंग नेतृत्वाची उणीव असल्याचं दिसत आहे. सगळेच नेते आपापल्या खुराड्यात मग्न आहेत. तिथेही ते पूर्णत्वाने पोहोचताना दिसत नाहीत. राज्यभर ओळख असलेला चेहरा म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांचं नाव घ्यावं लागेल. जिल्ह्याच्या विविध भागात त्यांचा गट आधीच आहे. त्यांचे वडील राजाराम बापू यांनी आधीच बांधलेला गट अस्तित्वात आहे. त्यात जयंतरावांच्या कार्यकाळात फारशी भर पडल्याचं दिसत नाही. त्यांना जिल्हाभर आपली छाप पाडता आली नाही. मतदारसंघाच्या बाहेर पडून विकास कामे पोहोचवता आली नाहीत. त्यांच्याकडे खूप काही असूनही त्यांना जिल्ह्यावर आपला ठसा उमटवता आला नाही. तरीही जिल्हाभर त्यांचा गट अस्तित्वात आहे. काँग्रेस नेते माजी मंत्री विश्वजीत कदम हे पतंगराव कदमांचे वारसदार म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्याला खूप अपेक्षा होत्या आणि आहेतही, पण त्यांना त्यांच्याच मतदारसंघात पूर्ण क्षमतेने पोहोचता येईना. मग ते जिल्ह्याचा नेता कधी होणार? जिल्ह्यात काँग्रेस पक्ष ताकदीने बांधताना ते दिसत नाहीत. मतदारसंघात कार्यकर्त्यांची नाराजी दिसून येते. अशा स्थितीत ते जिल्ह्याचं नेतृत्व कसं करणार हा प्रश्न आहे. वसंतराव दादांच्या घरात जिल्ह्यावर छाप असणारे कुणी उरलं नाही. एकेकाळी दादांच्या नंतर विष्णूअण्णा पाटील, मदन पाटील आणि शैलजा बावी यांनी जिल्ह्यावर कमान ठेवली, पण विष्णूअण्णा पाटील, मदन पाटील यांच्या मृत्यूनंतर दादा घराण्यातील नेतृत्व निस्तेज झालं. प्रतीक पाटील यांना 2 वेळा खासदारकी मिळाली, केंद्रात मंत्रीपद मिळालं, पण जिल्हाभर पोहोचता आलं नाही. त्यांची ती क्षमताच नव्हती. क्षमता नसताना त्यांना संधी मिळाली, पण मिळालेल्या संधीचं त्यांना सोनं करता आलं नाही. माणसात कमी आणि कुत्र्यासोबत जास्त रमणारे प्रतीक पाटील 2014 जोरदार आपटले. आज ते कुठं असतात, काय करतात त्यांनाच ठाऊ. पक्षासाठी त्यांचं योगदान काय, गेल्या 8 वर्षात त्यांचं अस्तित्व काय, हा संशोधनाचा विषय आहे. त्यांचे छोटे बंधू विशाल पाटील यांच्याकडे चांगली क्षमता आहे. ते महत्वाकांक्षी आहे, पण त्यांच्याकडे सातत्य नाही. ते संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे. त्यांच्याबद्दल लोकांच्या उत्सुकता आहे. त्यांच्याकडे धडाडी आहे, पण तेही सांगलीच्या बाहेर पडायला तयार नाही. बाहेर पडून पक्ष बांधायला तयार नाही. विद्यमान खासदार भाजप नेते संजय पाटील 2014 लोकसभेवर विक्रमी मताने निवडून आले. अवघ्या जिल्ह्याला त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. पहिल्या टर्मला ते चांगले सक्रिय सुद्धा होते, पण नंतर त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा दिसून येऊ लागल्या. त्यांचा पहिल्यासारखा संपर्क आता राहिलेला नाही. त्यांच्याकडे जिल्ह्याच्या विकासाचं विजन नाही. मतदारसंघातल्या प्रश्नांशी देणे घेणे नाही. संसदेत कधी बोलल्याचं दिसत नाही. तिथे वक्तृत्वाची किंवा आपल्या अभ्यासवृत्तीची छाप पाडता आली नाही. मुळात यातलं त्यांच्याकडे काय आहे का हा प्रश्न आहे. त्यांनाही चुलते दिनकरराव पाटील यांचा आयता पक्ष, संघटना व कार्यकर्ते सापडले.
अद्याप विरोधक म्हणून आर आर पाटील यांच्यासारखा बडा नेता मिळाला. आर आर पाटील यांच्या विरोधामुळे त्यांना आपोआप मोठेपण मिळत गेलं. आर आर पाटील यांच्यासारखा राज्यव्यापी नेत्याच्या विरोधात असल्यामुळे ते उठून दिसले, पण आर आर पाटील यांच्या मृत्यूनंतर संजय पाटलांची खरी उंची दिसू लागली. प्रारंभीच्या काळातही त्यांनी संघर्ष केला, पण विधान परिषदेची आमदारकी भेटल्यावर संजय पाटील विझत गेले. त्यानंतर त्यांच्यातला नेता कमी आणि कमर्शियल उद्योजकच जास्त दिसू लागला. ते लोकांसाठी कमी आणि स्वतःसाठी जास्त धडपडताना दिसले. त्यांच्या समोर जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची खूप मोठी संधी होती, पण ती संधी पेलण्याची त्यांच्यात क्षमताच नसल्याने ते तरी विचारे काय करणार हा प्रश्न आहे. भाजपचे दुसरे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत आपली चांगली चुणूक दाखवली आहे. त्यांच्या नावाची राज्यभर चर्चा होते, पण ती त्यांच्या उथळपणाची व भडक बोलण्याचीच जास्त होते. ते वंचित कडून खासदारकीला उभे राहिले. लोकांनी त्यांना भरभरून मते दिली. जवळजवळ सर्वच जात समूहांनी त्यांना मतदान केलं. सुमारे 3 लाख मतदान झाले, पण त्यानंतर त्यांचा जिल्ह्याशी फारसा संपर्क राहिलेला नाही. खानापूर मतदारसंघात त्यांना पूर्ण क्षमतेने पोहोचता येत नाही. त्यांचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संपर्क राहिला नाही. सर्वच पक्षातल्या लोकांनी त्यांना स्वीकारत मतदान केले, पण त्यांनी त्यांच्याकडे माघारी फिरून पाहिलं नाही. कार्यकर्ते बांधले नाहीत, लोकांचे कार्यकर्त्यांचे फोनही ते घेत नाही. खूप कमी काळात मिळालेले यश नाव त्यांना टिकवता येईल असं वाटत नाही. शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला शिव्या देणे इतका एक कलमी कार्यक्रम राबवणारे आणि एकेकाळी विस्थापितांचा आवाज असलेले गोपीचंद पडळकर प्रस्थापित झाल्यावर गोरगरीब विस्थापितांच्या घरावर बुलडोजर घेऊन जाणारे नवे आरएसएसवादी गोपीचंद पडळकर जिल्ह्याला पचणार का हा खरा प्रश्न आहे. बाकी उरलेल्या नेत्यांच्या त्यांना मतदारसंघाच्या बाहेर किती ओळखतात हा विषयच आहे. त्यामुळे त्यांचं नाव जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी घेणं धाडसाचंच ठरेल.